नमस्कार, मी स्वप्नील, झूम ऑन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। केंद्राच्या विरोधाभासी धोरणांमुळं कांद्याचा तिढा, शरद पवार यांचं प्रतिपादन। विरार मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 पीडितांची सुटका। शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा आराखडा करणं हास्यास्पद, राजेंद्र पातोडे यांचं विधान। सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळत आहे, योगेश टिळेकर यांचं वक्तव्य। शिवसेनेत प्रवेश केलेल्या आमदार गीता जैन यांच्यावर भाजप जिल्हाध्यक्षांचं टीकास्त्र। आता पाहूयात सविस्तर बातम्या। केंद्राच्या विरोधाभासी धोरणांमुळे कांद्याचा तिढा निर्माण झालेला आहे असं मत शरद पवार यांनी मांडलं होतं। कांद्याची चर्चा झाल्याशिवाय नाशिकला आलं असं वाटत नाही। शेतकरी कष्टानं उत्पादन घेतात, प्रमाण आणि दर्जा या दोन्ही गोष्टींमध्ये नाशिकचा पहिला क्रमांक लागतो। बाजारातील चढ उतार याची झळ कांद्याला सर्वाधिक बसते असं मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं। यासोबतच शरद पवारांची शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांसोबत बैठक पार पडली होती। अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतातील पिकं पाण्यात गेलेली आहेत, तर काही ठिकाणी पंचनामे करण्यास उशीर होत आहे। पंचनामे लवकरात लवकर करण्याची आंदोलकांची मागणी आहे। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली मदत अपुरी असून सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत करण्याची मागणी आंदोलकांनी केलेली आहे। महिला बचत गटांचे 8 महिन्यामध्ये कोरोनामुळे मोठं नुकसान झालंय, त्यांचं सुद्धा कर्ज माफ करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। यावेळी महिला आणि छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या बिग बॉस रियालिटी शो मध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जातोय। मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानूला बिग बॉस मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिलाय। यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपलं मत मांडलं। हिंदी, मराठी, इंग्लिश सर्व भाषा आहेत, तसेच त्या भाषेचे भाषिक देखील आहेत। कोणी कोणत्या भाषेत बोलावं हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे। आमच्याकडे अशी तक्रार आली आहे की त्याला मराठीत उत्तर देताना थांबवण्यात आलं, यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे। तसेच मुंबईमध्ये दहशतवाद होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, यावर मुंबई पोलीस तपास करीत असून योग्य ती सुरक्षा करण्यात आलेली आहे। पोलीस खबरदारी घेत आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। आमच्या पोलिसांना त्यानुसार पोलीस कारवाई करते, त्याचे ज्या काही प्रिकॉशन घ्यायचे आहे कशा पद्धतीच्या सूचना मुंबई पोलिसांनी आणि कलर्स चॅनलवर एक कंटेस्टंट आहे ज्यांनी मराठी भाषेत बोलू नको असं बोलल्यानंतर शिवसेना आणि मनसेने कलर्स टीव्हीला अल्टिमेटम दिलेलं आहे की त्या कंटेस्टंटला बाहेर काढण्याचं काय झालं की सर्व भाषा ज्या आहेत आपल्या हिंदी असो, मराठी असो, इंग्लिश असो, उर्दू असो, ज्या काही आपल्या भाषा आहेत त्या सर्व भाषांच्या बाबतीत सर्वांना आपला आपला अभिमान असतो। त्या पद्धतीनं कोणीही कुणाला कोणत्या भाषेमध्ये उत्तर द्यायचं बोलायचं याच्यावर कोणी बंधन करू शकत नाही। ही तक्रार आलेली आहे, आमच्याकडे सुद्धा तक्रार आली आहे की मराठी भाषेमध्ये उत्तर द्यायला कोणी गेल्यानंतर त्याला थांबवण्यात आलं, त्या अतिशय गंभीर आहे। योग्य ती कायदेशीर कारवाई तिथे करण्यात कोणावरही कोणी बंधन टाकू शकत नाही की त्यांनी कोणत्या भाषेमध्ये प्रश्न विचारायला पाहिजे किंवा त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कोणीही आपल्या मातृभाषेमध्ये करू शकतं आणि प्रश्न घेऊ शकतं, त्याच्यामुळे कोणी त्याच्यावर बंधन करू शकत नाही आणि ती तक्रार आली आहे त्याची आम्ही योग्य ती कारवाई आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी। कांद्याचे भाव गगनाला भिडतात, चोरांनी आपला मोर्चा शेताकडे वळवला। रात्रीतून कांदा चाळीतून कांदा चोरण्याचा उपक्रम सुरू केलाय।
पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास सामोडे येथील शेतकऱ्यांच्या कांदा चाळीतील कांदा चोरताना 3 चोरटे आणि पिकअप गाडी शेतकऱ्यांनी जागृत होऊन ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जमा केली. गाडीसह कांदा साहित्य 3,04,500 रुपये मुद्देमाल 3 चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. याबाबतची सविस्तर वृत्त असं आहे की सामोडे येथील शेतकरी किरण सीताराम घरटे यांच्या सामोडे शिवारातील शेताजवळ कांद्याची चाळ असून त्यात कांदे भरलेले आहेत. रात्रीला शेतकरी योगेश घरटे हे आपल्या शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना किरण घरटे यांच्या कांद्याच्या शेडजवळ एक पिकअप गाडी उभी असलेली दिसली. जवळ जाऊन पाहताच तिथे 3-4 व्यक्ती कांदे भरताना दिसून आले. यांना पाहताच गाडी चालू करून ते मसदी गावाकडे निघून गेले. योगेश घरटे यांनी खरे मालक किरण घरटे यांना फोन करून त्वरित बोलावलं. 4 ते 5 व्यक्ती मिळून मसदी गावाकडे जाऊन सदर गाडी पिकअप गावामध्ये उभी असलेली त्यांना दिसली. यामध्ये 4 व्यक्ती होते. शेतकऱ्यांना पाहताच एक जण फरार झाला तर बाकी 3 व्यक्ती शेतकऱ्यांच्या ताब्यात आले. त्यांची चौकशी केली असता गाडीत शेडमधील कांदा आढळून आला आणि सदर आरोपींना गाडीसह पिंपळनेर पोलीस स्टेशनला आणून पोलिसांच्या ताब्यात दिलं. आरोपींच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंडविधान कलम 379, 34, 511 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपींना साक्री न्यायालयामध्ये पाठवण्यात आलंय. पुढील तपास मनोज शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल हे करीत आहेत. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नरडाणा MIDC मध्ये तोडफोड करण्यात आली. या MIDC मधील एका खासगी कंपनीमध्ये स्थानिक युवकांना रोजगार देण्यात यावा, योग्य पगार अदा करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी ही तोडफोड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संदीप बेडसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेस संबंधित कंपनीमध्ये 2 तासांपर्यंत चर्चा करण्यात आली. येणाऱ्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा वरिष्ठ प्रशासनाकडे केला जाईल असं आश्वासन कंपनीकडून देण्यात आलं. या तोडफोड प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत कुठलीही तक्रार अथवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. विरार ग्लोबल सिटी येथे घरात चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून अनैतिक मानवी वाहतूक शाखेनं सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून 3 पीडित मुलींची सुटका केली असून 2 आरोपींना अटक केली आहे. विरार ग्लोबल सिटी इडन रोज महावीर गार्डन येथे दर्शना बाने आणि दयानंद बाने हे संशयित आरोपी कमिशन घेऊन वेश्यागमनासाठी मुली पुरवतात अशी बातमी मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पालघर कार्यालय नालासोपारा येथे 2 पंचांना बोलावून घेऊन बोगस गिराईक पाठवून अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे, अमोल बोरकर, महेश यशवंत गोसावी, BM पवार, श्याम शिंदेकिनी, काटेला, डोईफुडे, जगदाळे यांनी छापा टाकून संशयित आरोपी दर्शना बाने, दयानंद बाने यांना अटक करून 3 पीडित मुलींची सुटका केली आहे. कलर्स चॅनलवरील हाय क्लास रियालिटी ड्रामा शो बिग बॉसमध्ये कुमार सानू या गायकाच्या मुलानं म्हणजेच जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केलं आहे. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानूला बिग बॉसमधून हकला, अन्यथा शो चालू देणार नाही असं अल्टिमेटम आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिलंय. कलर्स वाहिनीने जर मुजोर जान कुमार सानू याची मालिकेतून हकालपट्टी केली नाही तर सेटवर येऊन शिवसेना स्टाईलनं आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलाय. सलमान खाननं स्पर्धकांना योग्य ती समज द्यावी असं आवाहन देखील आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. कलर्स चॅनल का बिग बॉस शो में कुमार सानू के बेटे ने मराठी भाषा के बारे में बहुत ही गलत तरीका अपनाया है. मेरा यही कहना है कि बिग बॉस ये शो का TRP बढ़ाने के लिए तो बिग बॉस में जानबूझकर मराठी भाषा का अपमान करने का उन्होंने काम किया नहीं, ये भी समझ में नहीं आता है. मगर वो शो देखने के बाद में ये जानबूझकर जान कुमार सानू मराठी भाषा का अपमान कर रहा है ऐसे महसूस हो रहा है. मैं आज ही सुबह कलर्स के कुछ लोगों से बात किया और साथ ही में सलमान के PRO से भी बात किया. अगर ये बिग बॉस शो में मराठी भाषा का ऐसा अपमान करने वाले किसी भी स्पर्धक को रखेंगे या जानबूझकर आपका TRP बढ़ाने के लिए अगर मराठी भाषा का अपमान करेंगे तो मराठी भाषा का अपमान करने वालों को हम छोड़ेंगे नहीं. जल्दी से जल्दी उसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए ऐसे मैंने मांग की और अगर मेरी मांग पूरी नहीं होती तो निश्चित रूप से कलर्स चैनल का और खासकर ये बिग बॉस शो का क्या करने का वो हमारे स्टाइल में हम करेंगे.
कलर्स चैनल वरील हाय क्लास रियलिटी ड्रामा शो बिग बॉस मध्ये कुमार सानू या गायकाच्या मुलाने म्हणजेच जान कुमार सानून मराठी भाषेबद्दल मानहानिकारक वक्तव्य केलं, यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कलर्स चैनल आणि जान सानून येत्या 24 तासांच्या आत जर शो मध्ये माफी मागितली नाही तर बिग बॉसचं शूटिंग बंद पाडू असा इशारा अमेय खोपकर यांनी दिलाय. आम्ही त्याला धडा निश्चितच शिकू आणि याला भविष्यामध्ये इंडस्ट्रीत काम कसं मिळतं हे देखील पाहू, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अगर ये बिग बॉस के लोगों ने वो जो जान सानू करके जो कंटेस्टेंट है उसने अगर महाराष्ट्र की मराठी भाषा की अगर माफी नहीं मांगी तो ये शो की शूटिंग जो जो कि गोरेगांव में होती है इस शो की शूटिंग हम होने देंगे नहीं, इस शो को रोकेंगे. अगर आपको मुंबई में काम करना है, मुंबई में रहना है तो मराठी भाषा का और मुंबई का सम्मान ये आपको करना ही होगा. अगर आपको नहीं आती है तो चले जाओ अपने 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 गांव वापिस. और मैं एक बात कहना चाहूंगा, जान सानू जो है उसको मुंबई में इसके बाद कैसे काम मिलता है इसकी बराबर से दखल हम जरूर लेंगे. धन्यवाद. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर काल पहिल्यांदाच सुनावणी पार पडणार असल्यानं या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र सरकारी वकील उपस्थित नसल्यानं सुनावणी काही काळ तहकूब करत मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलली असल्यानं मराठा क्रांती मोर्चा समन्वयाकडून आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक श्याम आवारे यांनी मुळात मराठ्यांनी 58 मुकमोर्चे काढल्यानंतर देखील कोणत्याही सरकारनं आमची दखल घेतली नाही असं म्हटलंय. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर असलेलं आम्हाला दिसून येत नाही. यांना महाराष्ट्रात मराठा समाजाचा उद्रेक हवा आहे का? सरकारनं त्याची बाजू भक्कमपणे मांडावी अशी मागणी केली आहे. तसेच सुनावणी दरम्यान अनुपस्थित राहणाऱ्या वकिलांना धारेवर का धरलं जात नाही? मराठा समाज सरकारला लेचापेचा वाटतोय का असा संतप्त सवाल करत समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, समाजाचे असून देखील जरी त्यांना गांभीर्य नसेल तर आम्हाला त्यांची गरज नाही, सरकारनं सक्षम वकील नेमावेत, मराठा आरक्षणाबाबत सरकारला गांभीर्य नसेल तर मराठ्यांना संघर्ष नवीन नाही आहे, आम्ही संघर्षासाठी तयार आहोत असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. मुळात आज मराठ्यांनी एवढे 58 मुकमोर्चे मोठे काढले तरी कुठल्याही सरकारने आमची दखल घेतली नाही. त्यानंतर ते आरक्षण एक कोर्टामध्ये टाकलं गेलं आणि काल त्याची तारीख होती आणि ती काल तारीख पुन्हा एकदा सरकारी वकील त्या ठिकाणी हजर नसल्याने पुन्हा ढकलली गेलेली आहे पुढे 4 आठवड्यांसाठी. मराठा आरक्षणाचा ह्या सरकारला काही गंभीर आहे की नाही, सरकार त्यावरती कुठे गंभीर असलेलं आम्हाला दिसून येत नाही आहे. यांना फक्त उद्रेकच हवा आहे का मग महाराष्ट्रात मराठा सरकार मराठा समाजाचा? तर आम्ही तोही करायला तयार आहोत, पण सरकारने त्याची बाजू भंकपणे मांडावी आणि त्या वकिलांना त्या ठिकाणी धारेवरती का धरलं जात नाही आहे की मराठा समाजांना लेचापेचा वाटतो आहे का? जर तसं असेल तर काल अशोक चव्हाण बोलले की मराठा समाजाने न्याय द्यावा, तर या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की सन्माननीय त्या समितीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक रावजी चव्हाण यांनी त्या ठिकाणी प्रथमतः राजीनामा द्यावा, कारण ते समाजाचे असून देखील जर त्यांना गांभीर्य नसेल तर अशा माणसांची आम्हाला समाजाला गरज नाही आहे. आणि त्यांनी मुळात सरकारने भूमिका घेऊन योग्य तो पाठपुरावा करून मराठा समाजासाठी योग्य न्याय प्रक्रिया करण्यासाठी त्या ठिकाणी सक्षम असे पाठपुरावा करणारे वकील दिले पाहिजेत. अन्यथा हेही सरकार तसंच नालायक असेल तर मग मराठ्यांना संघर्ष नवीन नाही आहे, आम्ही संघर्षासाठी देखील मग पुन्हा तयार आहोत. शेतकऱ्यांना घरी बसून शेतीची काही कामं करता येतील का? अर्थात वर्क फ्रॉम होमसाठी कृषी संशोधकांनी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्याचा आराखडा तयार करावा असं आवाहन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी संशोधन आणि विकास समितीच्या ऑनलाईन सभेत केलं आहे. मुख्यमंत्र्यांचं हे आवाहन शेती आणि शेतकऱ्यांची थट्टा करणारं आणि हास्यास्पद असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. घरात बसून सरकार चालवण्यासारखं शेती करण्याचा अफलातून सल्ला शेतीचा काडीचा देखील संबंध नसलेले राजकारणीच देऊ शकतात हे महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांनी सिद्ध केलंय असा टोला देखील वंचितनं यावेळी लगावला आहे. वर्क फ्रॉम होम यासाठी कृषी वैज्ञानिकांनी आराखडा सादर करावा असं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विकास संशोधनाच्या निमित्ताने जी परिषद पार पडली, जी सभा झाली, त्यात वेगवेगळ्या कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञ असतील किंवा अधिकारी पदाधिकारी असतील यांच्या बैठकीत ती मागणी केलेली आहे. अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य करणे हे अत्यंत हास्यास्पद आहे. मुळात शेतीचं कुठलंही काम
हे घरी बसून होऊ शकत नाही ह्याची जाण मुख्यमंत्र्यांना नाही। केवळ 8 दिवसापूर्वी हेच मुख्यमंत्री लोकांना सुरक्षे संदर्भात मार्गदर्शन करताना असं बोलले होते की शेतकरी गरीब आहे आणि त्यामुळे वर्क फ्रॉम होम करू शकत नाही। अवघ्या 8 दिवसात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची गरिबी दूर केलेली आहे का? आणि त्यांना अशा पद्धतीचे अफलातून सल्ले देणे किंवा जादूचे प्रयोग करणे हे कितपत योग्य आहे? त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मुख्यमंत्र्यांना आणि त्या राज्याच्या सत्तेत बसलेल्या पदाधिकाऱ्यांना आम्ही एवढी जाण करून देऊ इच्छितो की कृपा करून अशा पद्धतीचे अफलातून प्रयोग करणं बंद करा। शेतकऱ्याला त्याच्या शेतीमालासाठी योग्य भावाची गरज आहे। तंत्रज्ञान शेतीवर गेलं पाहिजे, त्याला योग्य वेळी बियाणे आणि खतांचा पुरवठा झाला पाहिजे, ह्या त्याच्या बेसिक गरजा लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यावर काम करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचे वक्तव्य करून त्यांनी स्वतःचे हसे करून घेऊ नये असा या निमित्ताने माझा त्यांना सल्ला राहणार आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं जेरबंद केलेलं असून त्यांच्याकडून 200 रुपये किमतीच्या बनावट नोटा तसेच अन्य मोठा साहित्य जप्त करण्यात आलंय। पोलिसांच्या या कारवाईमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे बनावट नोटांचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकानं संतोष गुलाब बेलदार राहणार कळमसरे याच्या घरावर छापा टाकला। या छाप्यामध्ये पोलिसांना बनावट नोटा तयार करणारी यंत्रसामुग्री, बनावट नोटा संगणक, मोबाईल बँकेचे पासबुक असा 48,307 रुपयांचा ऐवज आढळून आला। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शिरपूर पोलिसांच्या मदतीनं हा बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त केला। बनावट नोटा बनवणाऱ्या ठिकाणी छापा टाकून आरोपींना रंगेहात अटक केली आहे। यामध्ये 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून कायमस्वरूपी नियुक्त्या करायच्या होत्या, त्यामध्ये 400 कोटींचा घोटाळा झाल्याचं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेलं आहे। हा अत्यंत भयंकर असा प्रकार आहे। प्रत्येक सदस्याकडून 1 ते 1.5 लाख रुपये घेऊन 500 किंवा 200 च्या नोटा हव्या आहेत अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप देखील पुरावे म्हणून देण्यात आल्या आहेत। हा अत्यंत भयंकर असा प्रकार आहे। प्रत्येक सदस्याकडून 1 ते 1.5 लाख रुपये घेऊन 500 किंवा 200 च्या नोटा हव्या आहेत अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप देखील पुरावे म्हणून देण्यात आलेले आहेत। केंद्र सरकार यासाठी पैसे देतं ज्याची अंमलबजावणी राज्य सरकार करत असतं आणि म्हणून 20,000 नियुक्तींच्या माध्यमातून असे पैसे घेतले असतील तर या घोटाळ्याची तात्काळ चौकशी करावी। यामध्ये बोलवता धनी कोण आहे, यामागचा खरा सूत्रधार कोण आहे हे राज्यातील जनतेसमोर आणून त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून कायमस्वरूपी नियुक्त्या ज्या करायच्या होत्या त्यामध्ये 400 कोटीचा घोटाळा झाल्याचं पत्र माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं समजतं आणि हे अत्यंत भयंकर असा प्रकार आहे। कारण या ठिकाणी 1 ते 1.5 लाख प्रत्येक कॅन्डिडेटकडून घेऊन त्या ठिकाणी 500 च्या नोटा हव्यात, 200 च्या नोटा हव्यात अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप पण पुराव्यादाखल त्या ठिकाणी दिलेत आणि मला वाटतं अत्यंत गंभीर स्वरूपाचा असा हा भयानक घोटाळा आहे। कारण केंद्र सरकार यासाठी पैसे देत असतं, त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करत असतं आणि म्हणून जर 20,000 नियुक्त्याच्या माध्यमातून असे पैसे या ठिकाणी घेतले असतील तर मला वाटतं हे अत्यंत गंभीर आहे। या घोटाळ्याची तात्काळ चौकशी करावी आणि यामध्ये बोलवता धनी कोण आहे, याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हे राज्यातील जनतेसमोर आणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची स्पष्ट मागणी आमची। सांगली महापालिकेच्या वार्ड क्रमांक 19 मध्ये मोठ्या प्रमाणात नागरी समस्या आहेत, त्या समस्या लवकर सोडवल्या जात नाहीत असा आरोप करत राष्ट्रवादीनं अनोखं आंदोलन केलं आहे। वार्ड क्रमांक 19 मधील भाजपच्या विद्यमान 4 नगरसेवकांच्या आणि महापालिका शहर अभियंता आणि महापालिका आरोग्य अधिकारी यांच्या नावानं ठेवलेल्या 6 दगडांना ड्रेनेजच्या घाण पाण्यानं अभिषेक घालून आंदोलन केलं। या दगडांवर हळदी कुंकू टाकत त्यांची पूजा केली। पुजारीच्या वेशात येऊन माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी हा अभिषेक घातलाय। लवकरात लवकर समस्या सोडवल्या नाही तर संबंधितांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी दिला आहे।
ओबीसी महिला मोर्चाच्या कार्यकारिणी पदनियुक्ती आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारोह काल ठाण्यामधील खोपट येथील भाजप कार्यालय येथे भाजप आमदार आणि ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या समवेत पार पडला. एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राला कोरोनाच्या काळात स्वतःची काळजी घेण्यापासून सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा असे सांगत असताना मात्र आज ओबीसी महिला मोर्चा कार्यकारिणी पदनियुक्ती आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारोह कार्यक्रमामध्ये सर्व नियम धाब्यावर बसवल्यासारखे भाजप कार्यकर्ते वावरत होते. जणू काय कोरोनाचा विसर यांना पडला की काय असा प्रश्न येथे उद्भवत होता. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या वेळेस आम्ही मराठा आरक्षण टिकवलं होतं, मात्र हे सरकार मराठा समाजाच्या भावनेशी खेळत असल्याचा आरोप भाजपचे आमदार आणि ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केला आहे. मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या शिवसेना प्रवेशानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक भाजप नेतृत्वावर हल्लाबोल केला होता. त्याला प्रत्युत्तर देत बुधवारी भाजपच्या जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये टीका केली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असं गेल्या 3 वर्षांपासून सरनाईक बोलत आहेत. मग हिंमत असेल तर चौकशी लावा, सरकार तुमचंच आहे, मग का चौकशी करत नाही असं भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी खुलं आव्हान दिलं आहे. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महापौर होत्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळी पण भ्रष्टाचार झाला म्हणून, म्हणजे पार्टी चेंज झाली तर लगेच भ्रष्टाचारी झाली असं झालं का? म्हणजे तुम्हाला ज्यावेळी पद मिळालं त्यावेळी पार्टी व्यवस्थित आहे, सर्व चालले, त्या महापौर होत्या, साधंसुद्धा पद नव्हतं त्यांच्याकडे, मग त्यावेळी काय भ्रष्टाचार झाला नाही असं त्यांना बोलायचं आहे का? म्हणजे सेनेमध्ये गेल्यावरती आणि प्रताप सरनाईकांत तुम्ही बघा त्यांचा 15 वर्षाचा रेकॉर्ड आहे, ते नुसतं बोलतात की भ्रष्टाचार भ्रष्टाचार, पण एवढ्या वर्षामध्ये कधी पण एकही भ्रष्टाचार कुठचा कोणी भ्रष्टाचार केला, कुठच्या डिपार्टमेंटमध्ये कुठच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला, किती अमाऊंटचा झाला, त्याची कुठेही काही त्याची वाच्यता नाही आहे. नुसतं बोलायचं आणि बोलताना उंटावरनं शिळ्या हाकायच्या, तसं हे चालत नाही ना तुमच्या. आता तर तुम्ही तर सत्ताधारी आहात, तुम्ही तर तुम्ही इन्क्वायरी लावू शकता ना, तुमच्या तुम्हाला सत्ताधारी असताना तुम्ही इन्क्वायरी लावू शकत नाही का? तर भ्रष्टाचारी असतील तर त्यांना सजा व्हावी हे पण आमचं पण म्हणणं आहे, पण नुसतं बोलायचं आणि फालतूमध्ये काही पण असे आरोप करायचे चुकीचं आहे. गीताजन भाजपमध्ये गेली, अरे सॉरी सेनेमध्ये गेली तर भाजपला किती फटका बसणार आहे? नाही फटका कुठे बसणार आहे, आता त्यांच्या जोडीला जे गेलेले नगरसेवक आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला वोटिंग केलेलं आहे आणि त्यांच्या जोडीला जे कार्यकर्ते त्यांच्या जोडीला काम करत होते ते स्वतः माझ्या स्वतःच्या संपर्कामध्ये आहेत. ते बोलले की गीता जैन जरी सोन्यामध्ये गेले असतील तरी आम्ही सेनेमध्ये जाणार नाही, आम्ही तुमच्या जोडीला आहेत, पक्षाच्या जोडीला आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर बघा तुम्ही अश्विन कसुदरिया, त्यांनी वोटिंग केलेलं आहे. विजय राय गेला होता, विजय रायनी वोटिंग केलेलं आहे. उलट विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे, प्रभाग समिती 5 मध्ये तर त्यांची नगरसेविका दीप्ती भट ती उलट ॲब्सेंट होती. गीता जैन भाजपला समर्थन दिली होती निवडणूक जिंकल्यानंतर, आता सेनेमध्ये का गेली? त्यांचा आरोप आहे की स्थानिक जे नेतृत्व आहे त्यांना सहकार्य करत नव्हते, त्यांना कुठल्या आमंत्रण देत नव्हते कार्यक्रमामध्ये. नाही हे सर्व चुकीचं आहे. वास्तविक त्या निवडून आल्या अपक्ष, त्यांनी कधी स्थानिक नेत्यांशी कधी संपर्क नाही माझ्याशी संपर्क केला, ते डायरेक्ट प्रदेश लेवलला जे काही गोष्टी आता आमदार आहेत तर ते प्रदेश अध्यक्ष आणि देवेंद्रजींशी बोलत होते, त्यांचं काय चाललं ते आम्हाला माहीत नव्हतं. तर याच्यामध्ये स्थानिक नेत्यांचा काही प्रश्न येत नाही आणि त्यांचं जे म्हणणं होतं की मी एवढे वर्ष 1 वर्ष त्यांना सपोर्ट केला पण मला याच्यावरती काही माझं जे बोलणं होतं ते कोणी ऐकून घेतलं नाही, मला जे हे पाहिजे होतं तसं दिलं नाही त्यांनी, तर तसं काही नाही आहे. त्या ज्यावेळी महापौर होत्या त्यावेळी सत्तेमध्ये होत्या, नंतर आमदार केला त्यांनी, फॉर्म भरला इंडिपेंडंट, त्यावेळी चंद्रकांत दादांनी स्वतः एक लेटर इश्यू केलं होतं त्यांना निष्कासित करण्याचं, पण त्यावेळी त्यांना परत वाटलं आमदार निवडून आल्यानंतर की बहुतेक BJP ची पूर्ण सत्ता येऊ शकते, म्हणजे सत्ता परत BJP ची येणार आहे, म्हणून त्यांनी समर्थनाचं हे केलं. आणि ज्यावेळी त्यांना समजलं की आता काय सत्तेचं हे नाही आहे, गणित जमत नाही आहे, थोडे दिवस थांबले आणि नंतर मग मेयर इलेक्शनला त्यांनी, जर त्यांना असं वाटत होतं तर मेयर इलेक्शनला त्यांनी अपोजिशनमध्ये म्हणजे विरोधी वोटिंग करायला नव्हतं पाहिजे, मग त्यांनी वोटिंग काय केलं त्यावेळी? स्वतःच्या स्वार्थासाठी इकडे तिकडे जात आहेत का? बघा जो पार्टी बदलतो ना त्याच्यात, आता याच्यामध्ये एका ठिकाणी बोलतात की भारतीय जनता पार्टी ज्यावेळी मेयर असताना बोलत होते सर्व व्यवस्थित आहे आणि आता सेनेमध्ये गेल्यावरती भ्रष्टाचारी हो झाली, एका दिवसामध्ये कसा फरक पडला? म्हणजे एवढं होतं
जर भ्रष्टाचारी होती तर त्यांनी आमदारकी निवडून आल्यानंतर त्यांनी लगेच राजीनामा द्यायला पाहिजे होता, तेव्हा का नाही दिला मग? आणि मेयर इलेक्शनला तुम्ही अपोजिटमध्ये म्हणजे विरोधी वोटिंग करता तरी पण तुम्ही बीजेपीच्या नगरसेविका म्हणून राहता. शिवसेनेचा असा दावा आहे की पुढच्या महापौर सेनेचा बसणार आहे. नाही, त्यांचे दावे तर एवढे वर्ष तेच करत होते. आता पण या इलेक्शनला पण दावे करतच होते ना. आम्ही 4 फॉर्म भरले आहेत, 2 काँग्रेसचे आणि 2 शिवसेनेचे निवडून येणार आहेत. स्वतःचे नगरसेवक ते सांभाळू शकले नाहीत मेयर इलेक्शनला पण आणि आत्ता पण. तर ते असं दावा कुठच्या आधारे करतात तर त्यांनाच विचारावं. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. केंद्राच्या विरोधाभासी धोरणांमुळे कांद्याचा तिढा, शरद पवार यांचं प्रतिपादन. विरारमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 पीडितांची सुटका. शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा आराखडा करणं हास्यास्पद, राजेंद्र पातोडे यांचं विधान. सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळत आहे, योगेश टिळेकर यांचं वक्तव्य. शिवसेनेत प्रवेश केलेल्या आमदार गीता जैन यांच्यावर भाजप जिल्हाध्यक्षांचं टीकास्त्र. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज.